नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चैनल मध्ये आपलं स्वागत आहे। शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे। मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना लवकरच किसान कल्याण योजनेची भेट मिळणार आहे। मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान योजना आणि मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेद्वारे वार्षिक 10,000 रुपयाची आर्थिक मदत ही दिली जात आहे। आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1783.9 कोटी रुपये वर्ग होणार असल्याची माहिती मिळते। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। पंतप्रधान किसान सम्मान निधीचे पैसे मिळण्यास थोडा वेळ लागत आहे, मात्र मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना आज सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे। राज्यातील 82 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत। होय, शेतकऱ्यांच्या खात्यात मुख्यमंत्री किसान कल्याण योजनेअंतर्गत हे पैसे येणार आहेत। योजनेअंतर्गत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान रीवा येथून त्यांच्या राज्यातील शेतकऱ्यांना दुपारी 4 वाजता पैसे हस्तांतरित करतील। ही योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या PM किसान धरतीवर सुरू करण्यात आली होती, ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना 1 वर्षात शेतीसाठी 4,000 रुपये दिले जातात। अशा प्रकारे मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना 1 वर्षात 10,000 रुपयाची रोख मदत ही दिली जाते। आता पुढे पाहूया ही कशा प्रकारे ही मदत दिली जाते। 82 लाख शेतकरी कुटुंबांना होणार मदत। 82,38,000 शेतकरी कुटुंबांना 1783.9 कोटी रुपयाचे वाटप करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे। हा राज्यस्तरीय कार्यक्रम बुधवारी रेवा येथे होणार आहे। अक्षरशः सर्व जिल्हे या कार्यक्रमाशी जोडले जातील। महसूल मंत्री गोविंद सिंह राज यांनी सांगितले की मुख्यमंत्री चव्हाण यांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सुरू केलेल्या योजनेत दरवर्षी प्रति शेतकरी 4,002 समान हप्त्यामध्ये दिले जातात। या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत 76 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 4,569 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले। इतर राज्यावरही ही करण्यासाठी दबाव आहे। PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर इतर राज्यावरही शेतकऱ्यांना वेगळी रोख रक्कम मदत देण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे। आता ही जी योजना आहे इतर राज्यातही सुरू करावी अशी मागणी झालेली आहे। UP विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप खासदार वरुण गांधी यांनीही उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना राज्याकडून 6,000 रुपयाची मागणी केली होती। त्याआधी शेतकरी उत्पन्न दुप्पट करणाऱ्या समितीचे सदस्य विजयपाल तोमर यांनी राज्यांना सल्ला दिला होता की राज्य सरकारनेही PM किसान सन्मान निधी योजनेत योगदान द्यावे किंवा अशीच योजना करून शेतकऱ्यांना रोख मदत करावी। मात्र छत्तीसगडमध्ये राजीव गांधी किसान न्याय योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रति एकर 10,000 रुपयाची मदत मिळत आहे। या अंतर्गत 21 मे रोजी पैसे वाटप केले जाणार आहे। तर अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्येही अशा योजना चालू झाल्या तर शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल। अशाच प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा।